नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आम्ही काल पहिला दिवस उदयपूरमध्ये भरपूर ठिकाणी फिरलो। तुम्ही ती व्हिडिओ बघितली नसेल तर नक्कीच बघा। आज आमचा इकडचा चेकआउट आहे। इकडे चेकआउट करून आम्ही, जसं की तुम्हाला त्या अगोदरच्या व्हिडिओत टाकलेलं, नवीन लोकेशनला जाणार आहे। पण नवीन लोकेशनला जायच्या अगोदर इकडचा लेक पिछलावरती बोट राईड करायची, कारण काल राहून गेली। लहान पोरगं आपल्यासोबत असल्यामुळे जास्त काही फिरता येत नाही, तिलाही बघावं लागतं, भूक लागते, दाढ दुखते, थकते, झोपायला भेटत नाही, त्यामुळे आम्हाला जास्त काल फिरायला भेटलं नाही। सो मग आता आम्ही पहिले बोट राईड करायला निघतो, इकडचा चेकआउट करायचा आहे या हॉटेलमधला। हा जो हॉटेल आहे त्याचं लेक व्ह्यू नाव आहे, लेक व्ह्यू हॉटेल ऑन लेक पिछोला। सो आता आम्ही सगळे रेडी झालेलो आहे आणि ब्लॉग सुरू करण्या अगोदरच एक थोडीशी वाईट बातमी होती माझा। तुम्ही जर 103 वर्षाचा मित्र हा ब्लॉग बघितला असेल, ते माझे आजोबा एक्सपायर झाले आज सकाळीच। सो त्यांच्यासाठी माझ्याकडून श्रद्धांजली। सो त्यांचं वय तर झालेलंच होतं, 103 वर्ष म्हणजे खूप झालं, तर आणि वेळ पण येतेच माणसाची, तर सर त्यांच्यासाठी श्रद्धांजली देऊ आपण। अण्णप्पा लोंढे ह्यांचंही त्यांचं नाव आहे। सो माझ्याकडून त्यांना श्रद्धांजली आणि त्यानंतर आपण सुरू करूया आपण आता आपला चेकआउट, आणि चेकआउट नंतर जाऊया बोट राईडवरती। काय 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 बोलायचं आहे? दाढ दुखते? सो सारा आपण रेडी झालेली आहे, एकदम टकाटक फ्रॉक घातलेला आहे तिने, दोन शेंड्या मारलेल्या आहेत, सोनी पण इथे रेडी झालेली आहे। ह्या दोघींनी ऍक्च्युली मॅचिंग झालेले वाटतं, आणि माझी ट्राउझर मॅचिंग झाली आहे त्यांना। आता आलो आहे लेक पिछोलाला, आणि लेक पिछोलाला इथून जर बोटवर तुम्हाला फिरायचं असेल 130 रुपये, आणि 330 अशा लग्झरी पाहिजे असेल बोट तर तुम्ही 330 रुपये देऊ शकता, आणि नॉर्मल बोट जी आहे ती 130 रुपये 165 आहे, सॉरी 130 नाही 165 रुपये आहेत। आणि जगमंदिरला जायचं असेल तर जगमंदिरमधून, सिटी पॅलेसमधून तुम्हाला जगमंदिरसाठी बोट भेटेल। आणि पाठी तुम्ही इथे बघू शकता, ह्या अशा बोट्स आहेत ज्यातून तुम्हाला 15 ते 20 मिनटं अशा लेक पूर्ण फिरवून दाखवतील। आम्ही 165 वालीच घेतलेली बोट, कारण लग्झरी बोट अवेलेबल नाही आणि माणसं पण नाहीत त्यासाठी। सो एंट्रन्स करतोय तुम्हाला पाठी, हा बोटिंगसाठी आहे। सो हे आहेत 165 रुपये पर पर्सन, 3 वर्षाच्या वरती मुलाला घेतात, म्हणजे 4 वर्ष 5 वर्ष। सो सारा आपली फ्रीमध्ये। बोट सुरू झालेली अशा प्रकारे, एकदम खतरनाक अशी थंड हवा होती, पाणी पण उडत होतं, मी पुढच्या साईडलाच बसलेलो, आयडिया नव्हती की तिथूनच पुढचा व्ह्यू येईल, पण मस्त जागेवरती बसलेलो। आणि आता फोटो काढून यांनी जॅकेट काढलेले, पण यांना गार वाटतंय बोटमध्ये, तर अजूनच थंड हवा होती, पाणी होतं त्यामुळे गार गार हवा एकदम फील। आता इट्स टाईम टू से गुड बाय उदयपूर। आता इथून आम्ही निघालोय जोधपूरला, जोधपूरची पण बुकिंग मी आज केली आणि उदयपूरची बुकिंग एक दिवस अगोदर केलेली होती, तर ऑल ऑफ सडन सगळ्या बुकिंग केलेल्या, प्लान तर अगोदरचा होता।
पण मस्त वाटलं उदयपूर फिरायला. आणि आता निघालोय उदयपूरला, 5 तास लागणार आहेत. इथे बाजूलाच कर्णीमाता मंदिर होतं, पण तिकडे म्हणा आम्ही जात नाही, आता टाइम वेस्ट होईल ॲक्च्युली. कारण 5 तास जाण्यासाठी आता वाजलेत 12, तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोहोचेल तिकडे. सो आपण निघूया आता जोधपूरसाठी. मित्रांनो, आपण आता झीलवाडा इथे थांबलेलो आहे. जे चारभुजा वेल नोन आहे, ह्या चारभुजा जे आहेत वेल नोन जागा आहे, त्याच्या थोडासा पुढे एक झीलवाडा हे गाव आहे. सो इथे जेवायला थांबलो आहे, जेवण थोडासा ब्रेक घ्यायचा आहे. तर सारा इथे इथे रेडी ॲक्च्युली जेवण नसतं, इथे ऑर्डर द्यायची आणि जेवण बनवायचं आहे. सो ऑर्डर दिलेली आहे, जेवण येऊपर्यंत थोडा आणि गारवा पण आहे हवेमध्ये ॲक्च्युली जास्त. इथे आपलं जेवण आलेलं आहे, हे चना मसाला, ही दाल फ्राय, चपाती, हा इथे जिरा राईस मागवला आहे आणि यांचं सुरू झालेलं आहे. जेवण कसं आहे सोनी? जेवण मस्त, एकदम मस्त ना. हॉटेलपेक्षा भारी वाटतं ना, रॉ, एकदम रॉ रॉ जेवण आहे गावातलं. सो चला मी पण आता लगेच सुरू करतो जेवण. इथे आता जेवण झालं, जेवण एकदम टेस्टी होतं. ग्रीन चिल्ली मिडवे करून एक हॉटेल आहे. क्या ये चार भुजा के आगे ना, थोड़ा चार भुजा जे आहे त्याच्या पुढेच आहे थोडा. क्या नाम है आपका? सुरेंद्र सिंग राठोड. सुरेंद्र सिंग राठोड भाजी यांनीच बनवलेली होती, दाल फ्राय आणि आपला चना मसाला, जबरदस्त. आणि हे तुमचं नाव काय? राहुल. राहुल तिकडे अमरावती मध्ये राहत होते, ते मराठी बोलले मी आल्यानंतर, म्हणून त्यांना पण म्हटलं व्हिडिओ मध्ये घ्यावं. राहुल काय? राहुल डोंगरे इकडे आलेले राजस्थान मध्ये. सो धन्यवाद बिल मध्ये यांनी डिस्काउंट पण दिला. इकडे नक्कीच येऊन व्हिजिट करा, मस्त एकदम टेस्टी फूड आहे. रोटी पण चपाती जबरदस्त होती, भाजी आणि ओव्हरऑल सगळंच भारी होतं, तुपामध्ये बनवलेलं होतं. सो चला, थँक्यू. चलो रस्ता बंद आहे, कामं चालू आहेत रस्त्याची, म्हणून आम्हाला एक बायपास दिलेला आहे. जोधपूरला पोहोचायच्या अगोदर जवळपास 90 किलोमीटर असेल. वाळवंट तर लागायला सुरुवात झालेली, आजूबाजूला तुम्ही बघू शकता वाळवंट. वाळवंट आणि जे टिपिकल राजस्थानी ट्रेडिशनल ड्रेस आहे ते लोक इकडच्या लोकांमध्ये तुम्हाला दिसून येईल. चानोद हवेलीला जोधपूरमध्ये, आपली गाडी पण समोरच तिथे पार्क आहे, त्या गाडीच्या पाठीमागेच आहे आपली. आणि आपला जो रूम आहे चानोद हवेलीतला, हा ग्राउंड फ्लोरलाच आहे, समोरच. हा आहे आपला रूम, ग्राउंड फ्लोरलाच आहे. सो इथे सामान ठेवलेलं आहे सगळं ॲज युजल. इथे मला वाटतं वॉशरूम असला पाहिजे. काय इथे डोअर आहे सोनी? काय बघितलं, चेक केलं? तो वॉशरूम आहे का? तिथे आहे वॉशरूम, इथे कबर्ड, मिरर, टीव्ही, सेटअप बॉक्स आणि सारा बसले. इथे बेड आहे, इथे पंख्यांची तर काय गरज नाही, इथे पंखा लावला आहे, एसी पण आहे उन्हाळ्यामध्ये लागत असेल, लॅम्प आहे इथे, एसी आहे. आमचा आजचा दिवस तर ट्रॅव्हलिंगमध्येच गेला, ऑलमोस्ट 6 तासाच्या वरती लागले, कारण आम्ही थोडा लंच करायला पण थांबलो होतो. आणि रस्त्यांची एवढी स्तुती केली होती इथे उदयपूरपर्यंत येताना, पण उदयपूर टू जोधपूर रस्त्यांची परिस्थिती खूपच खराब आहे. आणि टोल घ्यायची गरज नव्हती, पण तिथे 2 टोल्स आहेत म्हणजे 50-50 रुपयाचे, 100 रुपये टोल आहे 2 ठिकाणी. सो आम्ही आलो आता जोधपूरला पोचलो आहे. जोधपूरमध्ये चानोद हवेली करून आमचा रूम आहे, इथे चानोद हवेलीमध्ये एक रूम घेतलेला आहे. सो ग्राउंड फ्लोरलाच आहे. सो जास्त काही आज दाखवण्यासारखं नाही भेटलं. सकाळी तुम्ही उदयपूरला लेक बघितली, लेक पिचूला आम्ही बोट राईड केली, त्याच्यानंतर आमचा ट्रॅव्हलिंगमध्येच दिवस निघून गेला जास्त.
आणि सारा तर मला वाटतं जेवल्यानंतर जी झोपली होती ती आत्ता सुटली आहे. भरपूर झोप काढली तिने ना सारा. आता झोपणार की नाही तू? झोपणार की नाही परत? अजून झोप आहे काय? तर मित्रांनो, मग आता काहीतरी आम्ही ऑर्डर करतो स्विगीवर झोमॅटोवरती, कारण ह्यांना ॲडव्हान्समध्ये सांगायचं होतं जेवण काय बनवायचं असेल तर. सो मग ही व्हिडिओ आम्ही इथेच संपवतो. आवडली असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुमच्यापैकी नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तोपर्यंत पुढच्या ब्लॉगमध्ये. एकमेकांची काळजी घ्या. स्टे पॉझिटिव्ह. बाय बाय. आणि हो मित्रांनो, आज माझा होता बर्थडे, सो हॅपी बर्थडे तुम्ही. कमेंट करा व्हिडिओमध्ये. चला.